तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. मिरज औद्योगिक वसाहतीमधील मालसा कंपनीतील तिघा कामगारांनी हॉटेलचे बिल देण्याच्या कारणावरून वसीम अल्ला बक्षमुल्ला या तरुणास काठीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी वसीम मुल्ला यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुपवाड मिरज एमआयडीसीवरील मालसा कंपनी समोर गुरुवारी 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:15 सुमारास हॉटेलमधील बिल देण्याच्या कारणावरून वसीम मुल्ला या तरुणाला तिघा कामगारांनी शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत वसीम गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.